नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण पुसेगावच्या जवळ असलेलं फडतरवाडी नेर या गावामध्ये आहोत. मंडळी, या गावातील आपले खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे जुने सदस्य, की ज्यावेळेस आपण चॅनलची सुरुवात केली होती तर त्या काळातले आपले सर्वात सुरुवातीचे जे व्हिडिओ होते ते या पुसेगाव भागामधले होते. एकत्रित आपण हे जे सध्या आपल्यासमोर आहेत, मुकेश फडतरे आहेत, हे आपण सर्वांनी सोबत चॅनलचं काम चालू केलं होतं. आणि सध्या आपण त्यांच्या दावणीचा एक जातीवंत खोंड पाहतोय, की जो त्याची पलीकडे एक गाय आहे त्या गायीची ही पैदास आहे. आणि हा जो खोंड आहे तो स्वप्नील फडतरे यांच्या दावणीच्या बैलाची पैदास आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्या हा जो खोंड आहे, जवळपास 10वा महिना याला आत्ता नुकताच चालू झालेला आहे. आणि जुन्या काळापासून यांच्याकडे, मुकेश फडतरे यांच्याकडे जातीवंत गाय असेल किंवा खोंड सांभाळण्याचं काम हे नेहमी करत असतात. आणि सध्या जो असलेला जो आपण खोंड पाहतोय तो शर्यतीसाठी याचं ट्रेनिंग चालू आहे आणि शर्यतीमध्ये चांगल्या प्रकारे पळतोय. तर याची आपण खास मुलाखत आज आपण त्यांच्याकडून माहिती देखील घेणार आहोत. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. नमस्कार नमस्कार, माझं नाव मुकेश वामन फडतरे, मुक्काम फडतरवाडी पोस्ट नेर, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझा नंबर आहे 99225577736. तुमच्या दावणीला सध्या आम्ही हा जो खोन पाहतोय तर ह्याची कशा पद्धतीने सध्या सराव चालू आहे, कोणत्या बैलाचं वासरू आहे आणि याचा खुराक आणि व्यायाम सध्या काय चालू ते आम्हाला सांगा. प्रथम ह्या बैलाचे पैदास आपण स्वप्नील फडतरेच्या बैलांपासून, तो कोसा खोंड आहे त्याच्यापासून ही पैदास आहे. आपण ह्याचं ट्रेनिंग आता ह्या 30 तारखेला ह्याला 10वा महिना चालू झाला आहे, रामनवमी दिवशीचा हाचा जन्म. आणि आपण ह्या बैलाची रेसल आता बुधालेवाडीचा विठ्ठल ड्रायव्हर त्यांच्या सुंदर ह्या बैलावर रेसल चालू आहे. एखादा जेव्हा लहान खोंडाला आपण ट्रेनिंग देतो तेव्हा ती कोणत्या, आता तुम्ही म्हणले की खोंड हा 10 महिन्याचा आहे, मग याला आपण कोणत्या महिन्यापासून आणि किती टप्प्याने थोडा स्लोली सराव चालू केला, कसं असतं ते? आम्ही जास्त त्याला त्रास देत नाही. आम्ही 9व्या महिन्यापासून त्याला स्टार्टिंगचा 9वा ज्यावेळेस लागला त्यावेळेस चालू केलं ट्रेनिंग. त्यानंतर 15 दिवसाच्या फरकात आम्ही 2 ट्रेनिंग दिले आहेत त्याला, रेसल दिल्यात. आणि आता यात्रा झाली की परत देणार आहे त्याला रिसर्च हळूहळू. आम्ही तुमच्या पुसेगावमध्ये आज आलेलो. पुसेगावची शर्यत उद्या आहे हिंद केसरी मैदान मधून. पुसेगाव खूप प्रसिद्ध आहे, प्रत्येकाची इच्छा असते की आपला बैल आपला खोंड हा पुसेगावच्या मैदानात नंबर येऊ नाही येऊ पण पळायला पाहिजे. काय आहे हिंद केसरी मैदान पुसेगावचं, थोडीशी माहिती आम्हाला द्या. कशा प्रकारचं जुन्या काळात मैदानं व्हायची किंवा काय? पुसेगावचं मैदान हे सेवागिरी बाबांच्या यात्रेनिमित्त भरलं जातं आणि सेवागिरी बाबांचा जो गुलाल घेतो त्याचं पूर्णपणे वर्षभर नाव लौकिक होत असा अड्डा येतो. आता या मैदानामध्ये जुन्या काळामध्ये जेव्हा शर्यती व्हायच्या तेव्हा किती गाड्या पळत असतील आणि आता मागच्या वर्षी किती किती फरक आहे? म्हणजे आता बैलगाडा शर्यत बंदी पण उठली, आता किती मोठ्या प्रमाणात गाड्या पळतात? जुन्या काळातल्या गाड्या जास्त भरत नव्हत्या, म्हणजे इथं 200-300-400 गाड्या. पण ह्यावेळेस आता इतकं प्रेम वाढलं ह्या बैल ह्याच्यासाठी माणसांचं, आता 1000-1200-1300 गाड्या एका वेळेस येतात पळायला तिथे. आता पुसेगावचं म्हणजे तसं पाहायला गेलं तर म्हणजे छकडी शर्यत क्षेत्रातलं जर काय आपण त्याला काय म्हणू की एक म्हणजे महत्वाचं मैदान म्हणून पुसेगाव ओळखलं जातं. आता पुसेगावचं मैदान प्रसिद्ध असण्यामागचं एक कारण आम्ही अजून पण असं ऐकलं की पुसेगावमध्ये शर्यतीच्या व्यतिरिक्त जवळपास 10 ते 12 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात, ज्याच्यामध्ये प्रदर्शन असेल, बैल बाजार. बैल बाजाराचं थोडी माहिती द्या आम्हाला. बैल बाजार आता 5 वर्षात ह्या वर्षी भरतोय. बैल बाजार हा खूप मोठा भरेल. आता कमीत कमी 50% बैल बाजार भरलाय. आज अजून 2-4 दिवसात बैल बाजार पूर्ण 100% भरेल. आता कोरोनामुळं किंवा लंपीमुळं 4-5 वर्ष गॅप पडला, त्यावर्षी खूप मोठा बाजार भरेल. आणि दररोज वेगवेगळे कार्यक्रम वगैरे, यात्रा खूप खूप मोठी होईल यावेळेस. पुसेगावच्या बैल बाजारामध्ये आता प्रत्येक बैल बाजाराचं एक वैशिष्ट्य असतं की तिथं ह्या प्रकारची खोंड किंवा मोठ्या मापाची बैल किंवा वळू काय भेटतं पुसेगावच्या बाजारात? पूर्ण सगळ्या मापाची किंवा मोठ्या मापाची, लहान मैसुरी जातीची वगैरे सगळी बैल बघायला भेटतात तिथं. कोसा खिलार, काजळी खिलार, पूर्ण पूर्ण तिथं बैल बघायला मिळतात. आणि खोंडांची पण आवक कर्नाटकमधून भरपूर होते किंवा आपल्यातली होते. या पुसेगावच्या बाजाराला किती लांबून लोक येत असतात? पूर्ण कर्नाटक येतात, पूर्ण कर्नाटक, इकडे तुमचे पुणे, मुंबई, कोल्हापूर साईड, इकडे सांगली, भरपूर माणसं येतात त्या बैल बाजारासाठी. ओके. आता पुसेगावमध्ये जे प्रदर्शन भरतं त्याच्यामध्ये गेले आम्ही 1-2 वर्ष असं ऐकलंय की कोसा खिलारचं देखील प्रदर्शन होत आहे. 2 वर्ष म्हणजे यात्रा आता भरली नाही, त्याच्या आधी 2 वर्ष त्यांनी कोसा खिलारचा गट काढायला सुरुवात केली.
ओके, पुसेगावचं जे प्रदर्शन असतं ते कशा पद्धतीने होतं, म्हणजे दिवसभरात निवड प्रक्रिया काय असतं त्याच्यामध्ये? गट गटवायात होतं पूर्णपणे, आणि पूर्णपणे कमिटीतली लोक आणि डॉक्टर लोक पूर्णपणे एक नंबर प्रदर्शन भरवतात. एक नंबर प्रदर्शन जी सिलेक्ट आहे त्यांचं ठीक होतं, तिथं सिलेक्शन होत असतं. ठीक आहे मालक, आम्हाला थोडस आता हे खूण थोडस सोडून थोडस चालून तुम्ही आम्हाला दाखवा. तर मंडळी, अशा प्रकारे आपण मालकांकडून माहिती देखील घेतली आणि सध्या हा खूण आपण चालवून पाहणार आहोत. सध्या शर्यतीचं ट्रेनिंग याला चालू आहे. त्यांनी मालकांनी माहिती दिली की 9व्या महिन्यामध्ये त्यांनी ट्रेनिंगला चालू केलं. आणि शर्यतीमध्ये मंडळी सध्या हा खूण चांगल्या पद्धतीने काम देखील करत आहे हे आपल्याला माहिती मालकांनी दिलेली आहे. मंडळी, तर मंडळी अशा प्रकारे मालकांकडून आपण माहिती घेतलेली आहे. पुसेगाव प्रदर्शन असेल, शर्यत असेल, याबद्दल अधिक माहिती आपण चॅनलवरती घेत राहूया. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे एक शर्यतीचा खोण कसा असतो, त्याचा सराव कसा असतो, व्यायाम काय असतो, आणि ही माहिती सध्या आपण मालकांकडून घेतोय. अजून एकदा थोडस आणा असं चालवत. बस राहू द्या जागेवर.